नमस्कार सर्व मित्रांचं शेअर मार्केट मराठी शे या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो पाच फंडामेंटली खूप स्ट्रॉंग असे स्टॉक्स आपण पाहणार आहोत तर यातील पहिला स्टॉक्स आहे कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील अतिशय दिग्गज अशी कंपनी आहे एल एन टी तर सध्या आय निगत आहे अठ्ठावन्न मित्रांनो या कंपनीचा चार्ट तुम्ही व्यवस्थित हो पहा अठराशे रुपये एक स्ट्रॉंग बेस या कंपनीचा आहे हा स्टॉक्स जर कधी अठराशेला तुम्हाला मिळाला तर अवश्य खरेदी करा एक खूप चांगली अशी कंपनी आहे खूप दिग्गज अशी कंपनी आहे तर दुसरी कंपनी आहे अतुल या कंपनीचा आठ हजार पाचशे रुपये एक स्ट्रॉंग बेस आहे चोपन्न सध्या आर एस ह्या कंपनीचा निघत आहे मित्रांनो ही कंपनी जवळपास अकरा हजार रुपयेला जाऊन तो शेअर्स करेक्शन होऊन साडेआठ हजार रुपयेपर्यंत खाली आलेला होता तर तुम्ही हा शेअर्स साडेआठ हजार रुपये जर केव्हा तुम्हाला मिळाला तर अवश्य खरेदी करा किंवा आहे या कंडिशनलासुद्धा नऊ रुप हजार रुपयाला तुम्ही शेअर्स खरेदी करू शकताय हा शेअर्स अकरा हजार रुपये शंभर टक्के एकदा क्रॉस केला की शेअर्स पंधरा हजार रुपयेपर्यंतसुद्धा जाऊ शकतो म्हणून तुम्ही ही कंपनी अवश्य तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा पुढील कंपनी आहे हेल्थ इन्शुरन्समधील एक खूप नावाजलेली कंपनी त्याचं नाव आहे मॅक्स हेल्थ सध्या कंपनीचा रेसाय साठ इतका निगत आहे मित्रांनो हा स्टॉक्स चारशे रुपयाला जाऊन तो करेक्शन होऊन जवळपास तीनशे पंचवीस रुपयेपर्यंत खाली आलेला होता हो तर मित्रांनो हा स्टॉक्स परत वर चढत आहे एकदा का हा चारशे रुपयेचा या स्टॉक्सनं जो पूर्वीचं ब्रेकआउट आहे तो प ब्रेकआउट पॉईंट तोडला की हा शेअर्स पाचशे रुपयेपर्यंतसुद्धा जाऊ शकतो म्हणून एकदा चारशेपर्यंत जाऊन करेक्शन होऊ द्या परत हा शेअर्स तुम्ही अवश्य खरेदी करा तर पुढील महत्त्वाची इलेक्ट्रिक कंपनी आहे वोल्टास मित्रांनो तेराशे पन्नास रुपयेला जाऊन हा शेअर्स अकराशे पन्नास रुपयेपर्यंत जवळपास दोनशे अंकांनी खाली आलेला होता तर हा शेअर्स तुम्ही जर कधी तुम्हाला अकराशे पन्नास रुपयाला मिळाला तर अवश्य तुम्ही हा शेअर्स खरेदी करू शकता हा शेअर्स एकदा का तेराशे पन्नासचा हा पूर्वीचा पॉईंट आहे तो एकदा ब्रेकआउट यांनी केला की हा शेअर्स पंधराशे रुपयेपर्यंतसुद्धा जाऊ शकतो म्हणून तुम्ही ही कंपनीसुद्धा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अवश्य ॲड करू शकताय तर पुढील महत्त्वाची कंपनी आहे केमिकल क्षेत्रातील खूप दिग्गज अशी कंपनी आहे डेफ्ट फ्री कंपनी लक्ष्मी केमिकल्स मित्रांनो एखादा शेअर्स खूप दिवस एकाच रेंजमध्ये जर राहिला असेल आणि त्याचा आर एस आय पहा तुम्ही कंटिन्यू आर एस आय जवळपास चाळीस ते पन्नास या रेंजमध्ये आहे म्हणजेच पंचेचाळीस एका फिक्स रे रेंजमध्ये हा शेअर्स सध्या आपलं ट्रेड करत आहे तर मित्रांनो तुम्ही हा शेअर्स अवश्य या ठिकाणी खरेदी करू शकताय एकदा का याने हा कंटिन्यू जो बेस तयार केलेला आहे तो बेस जर याने मोडला तर हा शेअर्स पूर्वीचा ब्रेकआउट पॉईंट तोडण्याचा प्रयत्न करेल आणि एकदा का त्याने पूर्वीचा ब्रेकआउट तोडला तर हा शेअर जवळपास साडेआठशे रुपयेपर्यंत हा शेअर्स जाऊ शकतो म्हणून तुम्ही हा शेअरसुद्धा अवश्य खरेदी कर करा हे पाच स्टॉक्स मित्रांनो खूप चांगले स्टॉक्स आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनामध्ये आणखी काय विचार असतील तर अवश्य कमेंट करा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद